नाशिक जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूची टेस्टिंग लॅब सुरू करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी केलेली आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना त्यांनी पत्र लिहिलेलं असून त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिल्याचं सांगण्यात आलेलं आहे. नाशिक जिल्ह्याची लोकसंख्या 65 लाख आहे, पण नाशिक इथं टेस्टिंग लॅब उपलब्ध नसल्याचं ते म्हणालेत. सरकारनं ज्या काही कोरोनाच्या टेस्ट करण्यासंदर्भात लॅबची निर्मिती केली तर ती उत्तर महाराष्ट्रात धुळ्याला केलेली आहे. कारण धुळ्याला मेडिकल कॉलेज आहे आणि म्हणून तिथे सगळी यंत्रणा सज्ज होती आणि त्या ठिकाणी केलं आहे. परंतु धुळ्याला असणं चांगलंच आहे, परंतु नाशिकला सुद्धा खूपच गरजेची ती लॅब आहे. तिने जर नाशिकला लॅब असली तर ताबडतोब त्याचा रिपोर्ट मिळून आणि पुढील कार्यवाहीसाठी त्याची मदत होईल. म्हणून मुख्यमंत्री महोदयांना मी जो काही पत्रव्यवहार केला आहे, माझी पुन्हा ही विनंती आहे आमच्या जनतेच्या वतीनं की ही लॅब या ठिकाणी नाशिकला सुरू करावी, का जेणेकरून त्याचे रिपोर्ट तात्काळ मिळतील अशी विनंती केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांना त्याला दुजोरा दिलेला आहे.